तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या, त्यामुळे मी आज दाखवणार आहे माझी किचन टूर। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मी माझ्या किचनमध्ये काय काय बदल केलेत, मी कशा पद्धतीने मी ऑर्गनाइज करते हे मी सगळं तुम्हाला आज डिटेलमध्ये सांगणार आहे। तर हा व्हिडिओ बघत रहा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की असे वेगवेगळे विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। तर एंट्री केल्यावर माझं किचन काहीसं असं दिसतं आणि सगळ्यात पहिल्यांदा जर आपण डाव्या हाताला बघितलं तर डाव्या हाताला सगळ्यात आधी आहे ते माझं देवघर, अगदी छोटंसं असं देवघर आहे आणि त्याच्याच खाली मी काही वस्तू ठेवलेल्या आहेत, काही बॉक्स ठेवलेत ॲक्च्युली, त्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि त्यानंतर बाजूला कांदे बटाटे ठेवलेले आहेत। त्याच्यानंतर इथे जो माझा फ्रीज आहे त्या फ्रीजवर मी काही छान फुलांचे असे स्टिकर्स लावले होते, पण ते सगळे सार्थकने काढून टाकलेत खेळण्याच्या नादात, काहीच शिल्लक आहेत अगदी व्यवस्थित। तर त्याच्या फ्रीजच्या वरती मी अशा पद्धतीचे कवर टाकले ज्याला साईडला कप्पे आहेत, तिथे मी छोट्याशा पिशव्या वगैरे ठेवते ज्या अगदी हाताशी घेता येतात। फ्रीजवरच मी फ्रूट बास्केट ठेवलेली आहे, त्यामध्ये काही फळं आहेत। त्यानंतर हे माझं ट्रायपॉड स्टँड आहे आणि त्याच्याच खाली बांबूची मॅट आहे जे मला रेसिपीसाठी लागतं। त्याच्या बाजूला जर बघितलं तर इथे हे जे कपाट आहे याच्यामध्ये माझ्या नेहमीच्या वापरातले सगळे मसाले, धने जिरे पूड, मालवणी मसाला, काळा मसाला, गोडा मसाला, त्यानंतर मीठ, कूट, हे सगळं ठेवलं आहे। त्यानंतर चहा साखरेचे डबे आहेत स्टीलचे, एक मसाल्याचा आडवा डबा आहे आणि वरती चपातीचे डबे आहेत। त्यानंतर या कोपऱ्यामध्ये मी तेलाची जी किटली आहे, त्यानंतर छोटा डबा चपाती बनवताना लागणारा तेलाचा, काही सुऱ्या, कात्री, त्याच्याच बाजूला कटर, असं सगळं ठेवलं आहे। त्यानंतर ओट्यावरती मी इथे पाण्याचा जग आणि त्याच्याच बाजूला ग्लास असं एकत्रित ठेवलं आहे। साईडलाच हात पुसण्यासाठी नॅपकिन ठेवलेला आहे आणि ओट्यावरती कोपऱ्यात, अगदी कोपऱ्यात खलबत्ता ठेवला आहे छोटासा। ही जी खिडकी आहे किचनची ही मी बऱ्याचदा उघडीच ठेवते, त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा स्वयंपाक बनवतो तर तेव्हा गरम होत नाही शक्यतो। माझ्याकडे एक्झॉस्ट फॅनसुद्धा आहे पण खिडकी बऱ्याचदा माझी उघडी असते, त्यामुळे सूर्यप्रकाश तर येतोच आणि आपण जे काही फोडणी वगैरे देतो तर ते त्याच्यामुळे जास्त धूर होत नाही। तर बाजूला जर बघाल तर इथे पाण्याचा माठ आहे, आम्ही शक्यतो माठातलं पाणी पितो, फ्रीजचं पाणी पित नाही। आणि इथे वरतीच ॲक्वागार्ड ठेवलं आहे की ज्याच्यामुळे ॲक्वागार्डचं पाणी पाईपमधून व्यवस्थित माठामध्ये पटकन भरता येतं। आणि वरच्या बाजूला ॲक्वागार्डच्याच बाजूला इथे मी ॲमेझॉनवरून मागवलेलं हे स्टँड आहे पोळपाट लाटण्याचं, ज्याच्यामुळे मला पोळ्या बनवायच्या असतील तर सगळं साहित्य एकाच ठिकाणी ठेवता येतं आणि धुऊन पोळपाट वरती ठेवल्यानंतर ते पाणीसुद्धा अगदी इकडे तिकडे पसरत नाही, अगदी व्यवस्थित तिथे खालीच पडतं। तर अशा पद्धतीचे हे जी माझे ओट्याच्या वरची अशी काही मांडणी आहे। त्यानंतर बाजूला मी हा एक अजून दुसरा ओटा बनवून घेतला आहे, म्हणजे बिल्डरने दिला नव्हता, आम्ही नंतर बनवून घेतला आहे। आणि त्याच्या खालच्या बाजूलासुद्धा काही स्टोरेज आहे आणि या छोट्या ओट्याच्या वरच्या बाजूलासुद्धा स्टोरेज आहे, तर अगदी सिलिंगपर्यंत असं हे स्टोरेज आहे। तर बऱ्याचदा काय होतं की किचनमध्ये आपल्याला बऱ्याच वस्तू लागतात, तर काही वस्तू ज्या असतात त्या कधीतरीच लागतात, पण त्या लागतात, त्यामुळे स्टोरेज मला खूप महत्त्वाचं वाटलं, त्यामुळे हे असं बनवून घेतलेलं आहे। तर हे साधारण अशा पद्धतीचं किचन आहे। आता मी तुम्हाला हे सविस्तर अगदी कशात काय ठेवलं आहे आणि मी कसं अरेंज केलं आहे हे दाखवते। तर इथे ॲक्च्युली मी कांदे बटाटे लसूण असं वेगळं वेगळं ठेवते, पण सार्थक हे सगळं मिक्स करतो आणि तो खेळत असतो। त्यानंतर इथे हे जे काही बॉक्सेस आहेत तर यामध्ये मी रेसिपीसाठी लागणारं साहित्य ठेवलं आहे। ॲक्च्युली इथे मला एक सेपरेट असं छोटंसं कपाट बनवून घ्यायचं आहे, पण सध्या कोरोनामुळे ते बनवून घेतलेलं नाही आणि मी माझं साहित्य अशा पद्धतीने बॉक्समध्येच पण व्यवस्थित अरेंज करून ठेवलं आहे। तर इथे काही मेजरिंग कप्स आहेत किंवा काही सर्विंग बोल्स आहेत, काही टिन्स आहेत। त्यानंतर इथे न लागणारं असं, म्हणजे कधीतरीच लागणारं असं साहित्य मी मध्ये ठेवलेलं आहे। काही कटर्स आहेत किंवा काही मॅट्स आहेत ज्या मी रेसिपीसाठी वापरते। त्यानंतर बाजूला काही छोटे मोठे वेगवेगळ्या साईजचे असे बोल्स आहेत, तर ते सुद्धा रेसिपीसाठी लागतात। त्याच्या खाली आईस्क्रीम सेट करण्यासाठी आणलेले असे बॉक्सेस किंवा डबे आहेत, स्पॅच्युला आहे। तर ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत
त्या मला रेसिपीसाठी लागतात। त्यानंतर इथे सगळ्या सर्विंग प्लेट्स मी ठेवलेल्या आहेत। तर हे जे बॉक्स आहे यातलं बरंचसं सामान मी फक्त रेसिपीसाठीच वापरते। तर सध्या तरी मी अशा पद्धतीने बॉक्समध्येच अरेंज करून ठेवलेलं आहे। त्यानंतर डाव्या बाजूला जो बॉक्स दिसतो आहे त्यामध्ये मी केकसाठी लागणारं साहित्य ठेवलं आहे। ॲक्च्युली केकसाठी लागणारं साहित्य बरंच आहे पण मी किचनमध्ये सध्या इतकंच ठेवलं आहे। तर यामध्ये सगळ्यात वरती आहे ती मेजरिंग स्केल, जेव्हा केकच्या ऑर्डर येतात तर तेव्हा ती फार उपयोगी पडते। त्यानंतर खाली हा माझा बिटर आहे, टर्न टेबल आहे, डाव्या बाजूला बघितलं तर बेकिंग पेपर आहे किंवा बटर पेपर आहे, त्यानंतर प्लॅस्टिक रॅप आहे, काही बॉक्सेस आहेत, केक बेस आहे, त्यानंतर काही वेगळ्या वेगळ्या फ्लेवरचे क्रश आहेत, तर ह्या सगळ्या वस्तू मी इथं ठेवलेल्या आहेत। तर यामध्ये केकचे नोझल्स किंवा कलर्स किंवा फ्लेवर्स हे नाही आहे, तर ते सगळं मी एका वेगळ्या बॉक्समध्ये ठेवलं आणि तो बॉक्स मी दुसरीकडे आतल्या बाजूला वेगळ्या कपाटामध्ये ठेवलेला आहे। तर जेव्हा मी केकची ऑर्डर घेते किंवा रेसिपी केकची बनवत असते, शूट करत असते, तर तेव्हा मी सगळे हे बॉक्सेस उघडून त्यातलं सामान अगदी एकत्रितपणे मला घेता येतं। तर इथे मी एक वेगळं कपाट करून घेणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी। तर त्यानंतर आपण बघूया जे आपलं मेन किचनच्या खालचं जे भाग आहे तिथे काय काय ठेवलं आहे। तर ओट्याच्या खालचं हे पहिलं कपाट, इथे मी असे मोठे डबे ठेवलेत आणि यामध्ये मी ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ असं ठेवते। आणि जे सगळ्यात कोपऱ्यातला जो मोठा डबा आहे तिथे मी एक्स्ट्राचं काही जे सामान असतं, डाळी वगैरे, त्या ठेवते। त्यानंतर बाजूलाच मी सूप ठेवलं, एक पराठ ठेवली आहे आणि काही प्लॅस्टिकचे बॉक्सेस ठेवलेत ज्याच्यामध्ये मी साखर ठेवली आहे, एक्स्ट्राचे तांदूळ ठेवलेत। त्यानंतर ट्रॉली बघितली तर सगळ्यात वरची जी ट्रॉली आहे त्यामध्ये वारंवार लागणाऱ्या गोष्टी ठेवल्या आहेत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सगळ्या ट्रॉलीजमध्ये तळाशी अशा पद्धतीने वर्तमानपत्र घालून घेते। तर त्यामुळे काय होतं की जर भांड्यांमध्ये थोडं जरी पाणी असेल तर ते पेपरमुळे ॲब्झॉर्ब होतं आणि 15-20 दिवसातून हा पेपर बदलला की सगळं व्यवस्थित स्वच्छ होतं आणि आपलं ट्रॉलीचं आयुष्य वाढतं, जे स्टील आहे ते पटकन खराब होत नाही। तर इथे मी सगळ्या वेगळ्या वेगळ्या आकाराच्या वाट्या ठेवल्या आहेत, मध्ये कप्स ठेवलेल्या आहेत, त्यानंतर चमचे ठेवले आहेत, लाटणं किंवा रवी असं सगळं साहित्य तिथे ठेवलेलं आहे। त्यानंतर हा जो मधला किंवा ही जी मधली ट्रॉली आहे इथे मी दुधाची पातेली, चहाचं पातेलं किंवा कधीकधी लागणारी अशी पातेली ठेवली आहेत। त्यानंतर मी इथे व्हेजिटेबल कटरसुद्धा ठेवलं आहे कोपऱ्यात, ते मी वारंवार वापरत नाही, अगदी जास्त भाज्या कापायच्या असतील तेव्हाच वापरते। तर हे मी अशा पद्धतीने अरेंज केलं आहे। आणि पातेली ठेवताना पण मी ती सुलटी ठेवली आहेत, त्यामुळे आपल्याला पटकन घेता येतात आणि कधीतरी लागतं, त्यामुळे मी इथे दोनच तांबे ठेवलेले आहेत कोपऱ्यात। शक्यतो आम्ही ग्लासच वापरतो त्यामुळे तांब्यांचा जास्त वापर होत नाही। आणि प्रत्येक ट्रॉलीमध्ये मी कटाक्षाने वर्तमानपत्र टाकलेलं आहे। त्यानंतर ही सगळ्यात खालची ट्रॉली, तर यामध्ये मी कधीतरी लागणारं साहित्य ठेवलं आहे। तर यामध्ये जर तुम्ही बघाल तर खूप सारे प्लॅस्टिकचे डबे दिसतील, तर बऱ्याचदा आपण इकडून तिकडे जात असतो, काही खायचे पदार्थ न्यायचे असतात किंवा कोणाला द्यायचे असतात, तर त्यासाठी हे डबे कामी येतात। त्यानंतर माझा फ्राईंग पॅन आहे किंवा काही एक्स्ट्राची ताटं आहेत, मिक्सरची भांडी आहेत, तर ते मी सगळं इथे ठेवलं आहे। त्याच्या बाजूचं ही जी ट्रॉलीज आहेत तर त्यामध्ये सगळ्यात तळ्यातली जी ट्रॉली आहे तिथे या नाश्त्याच्या काही प्लेट्स आहेत, त्यानंतर चाळण किंवा मोदकपत्र आपण ज्याला म्हणतो ते आहे, त्यानंतर जी पातेली आहे त्याच्यावरती झाकण्यासाठी म्हणून काही झाकण्या आहेत छोट्या मोठ्या आकाराच्या, आणि त्याच्या मागच्या बाजूला ही मोठी ताटं ठेवली आहेत। तर ही सुद्धा अगदी रोजच्या वापरात येणारी अशी सगळी भांडी आहेत। त्यानंतरची जी मधली ट्रॉली आहे तर त्या मधल्या ट्रॉलीमध्ये पुढच्या बाजूला ह्या छोट्या डिश ठेवल्या आहेत। त्यानंतर छोट्या प्लेट्स आहेत, काही झाकण्या आहेत, इथे काही दोन कढया ठेवल्या आहेत, एक विळी आहे, त्याच्यावर खिसणी आहे। तर हे सुद्धा अगदी डेली यूजसाठी लागणारी ही सगळी भांडी आहेत। त्याच्यानंतर सगळ्यात वरची जी ट्रॉली आहे यामध्ये अगदी वारंवार लागणारी अशी मी भांडी अरेंज केली आहेत। तर त्यामध्ये काही मोठे स्टीलचे वाडगे दिसतील की भाज्या पटकन कापून किंवा निवडताना ठेवण्यासाठी म्हणून त्याचा वापर होतो। त्यानंतर इथे काही छोटी पातेली आहेत स्टीलची,
ही जी काळी पातेली आहे ती सुद्धा मी भाज्या करण्यासाठीच वापरते. अगदी 2-3 माणसांची भाजी असेल तर ती पटकन वापरता येतात. त्यानंतर हे काही मोठे आणि छोटे असे डबे आहेत कुकरमधले, आणि मागच्या बाजूला मी या छोट्या छोट्या बरण्या ठेवल्यात. यामध्ये एक्स्ट्राचे जिरे मोहरी असं साहित्य ठेवलेलं आहे. तर ही सुद्धा अगदी रोजच्या वापरातली भांडी किंवा साहित्य आहे. त्यानंतर ही कोपऱ्यातला जो कप्पा आहे तिथे मी न लागणारं सगळं साहित्य ठेवलं आहे, म्हणजे कधीतरी लागणारं साबण किंवा सर्फ असं सगळं साहित्य ठेवलं आहे. त्यानंतर इथे मी एक पाण्याची टाकी किंवा पिंप भरून ठेवलेलं आहे. कधी पाणी गेलं असतं पटकन स्वयंपाकासाठी त्यातलं पाणी वापरता येतं, आणि त्याच्यावर भांड्याचं जाळं ठेवलं आहे. तर बाजूच्या ओट्यावर जर तुम्ही बघितलं तर इथे हे जे मी झाकून ठेवलं आहे हा माझा फूड प्रोसेसर आहे. मोस्टली मी याचा वापर कणिक मळण्यासाठी करते. आणि त्याच्याच बाजूला काही रद्दीचे पेपर ठेवले आहेत, भाज्या वगैरे निवडताना त्याचा उपयोग होतो. तर बघितलं तर इथे ही माझी इलेक्ट्रिक केटल आहे. तर याच्यामध्ये पाणी अगदी झटपट गरम करता येतं आणि स्वयंपाकासाठी वापरता येतं किंवा पिण्यासाठी पण. त्याच्या खाली माझं इंडक्शन आहे. बाजूला मी हे असं एक बॉक्सपासून बनवलेलं मोबाईलचं स्टँड आहे किंवा मोबाईलसाठी असं मी बनवून घेतलं होतं हातानेच, तर ते आहे. त्याच्यानंतर इथे वरती हे काही जे आपण स्टोरेज बघणार आहोत तर त्यातलं हे जे पहिलं स्टोरेज आहे ते मी तुम्हाला दाखवते. तर यामध्ये मी अशा पद्धतीने सगळ्या बरण्या ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यावरती हे स्टीलचे डबे आहेत. तर या समोरच्या ज्या बरण्यांमध्ये अगदी नेहमी लागणाऱ्या डाळी जसं की हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मसूरची डाळ किंवा अख्खा मसूर, मुगाची डाळ, ह्या सगळ्या डाळी आहेत. तर हे 1-1 किलोच्या अशा या बरण्या आहेत. तर मी दर महिन्याला जितक्या आवश्यक तितक्या सगळ्या डाळी यामध्ये भरून ठेवते आणि वरच्या डब्यांमध्ये शक्यतो एक्स्ट्राच्या ज्या काही डाळी असतात त्या ठेवते. तर या बरण्यांच्या सुद्धा मागे मी काही बरण्या अरेंज करून ठेवल्या आहेत. तर त्यामध्ये सुद्धा जर कोपऱ्यात बघितलं तर तुम्ही इथे रवा आहे, तर त्याच्याच बाजूला मी इथे तमालपत्र ठेवलं आहे. एका या बरणीमध्ये सुक्या मिरच्या ठेवल्या आहेत. तर इथे हा सिल्वर फॉईल जी आहे टिफिनसाठी शक्यतो मला लागते त्यामुळे मी ती इथे अरेंज करून ठेवली आहे. तर इथे काही कडधान्य आहेत जसं की मटकी किंवा छोले बनवण्यासाठी चणे, तर हे सगळं मी असं मागच्या बाजूला अरेंज केलं आहे. आणि त्याच्यावरती हे जे छोटे छोटे स्टीलचे डबे दिसत आहेत तर हे सगळे रिकामे आहेत. अचानक जर काही आपल्याला ठेवायचं असेल तर ते कामी येतात. आणि याच्यावरती जे मोठे डबे आहेत त्यात मी एक्स्ट्राचं साहित्य ठेवलं आहे. आणि वरच्या बाजूला जो डाव्या हाताला चपटा डबा दिसतो आहे मोठा, त्यामध्ये पापड ठेवलेले आहेत. तर अशा पद्धतीने हे रोजचं लागणारं साहित्य मी इथे अरेंज करून ठेवलं आहे. आणि त्याच्याच पलीकडचं जर कपाट आपण बघितलं उघडून तर इथे मी काही प्लॅस्टिकच्या बरण्या ठेवलेल्या आहेत ज्यामध्ये बिस्किट किंवा कधी चिप्स लागले किंवा मागितले सार्थकने तर ते मी ठेवलेत. त्याच्या बाजूला काही औषधं आहेत, सॅनिटायझर आहे. आणि वरच्या बाजूला या ज्या बरण्यात इथे मी कुरमुऱ्याचा चिवडा किंवा जो काही खाऊ असेल तो ठेवते. त्याच्या बाजूला खडा गरम मसाला ठेवला आहे. आणि या छोट्या छोट्या डब्यांमध्ये शेंगदाणे, त्यानंतर साबुदाणा अशा कधीतरी लागणाऱ्या वस्तू ठेवल्या आहेत ज्या मला अगदी रोजच्या रोज लागत नाहीत पण लागतात. तर त्या सगळ्या मी अशा पद्धतीने या बाजूला ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती हे जे आपण 2 स्टोरेज बघतो आहे तर तिथे मी एक्स्ट्राची पण न लागणारी अशी भांडी सगळी ठेवलेली आहेत. तर ती शक्यतो मी वापरतच नाही तर त्यामुळे मी तर ती दाखवत नाही आहे, पण ते सगळी बॉक्समध्ये ठेवलेली न लागणारी भांडी आहेत. त्यानंतर त्याच्या खालचं जर स्टोरेज तुम्ही बघितलं तर इथे आम्ही हे काही वस्तू अशा अरेंज केल्या आहेत. तर यासुद्धा मी कधीतरी लागणाऱ्या वस्तू आहेत, म्हणजे काही रिकाम्या बरण्या आहेत किंवा नॉनस्टिकची कढई आहे, ट्रे आहे, काही काचेचे ग्लास आहेत. आणि त्याच्या खाली मी या एक्स्ट्राच्या काही प्लेट्स ठेवल्या आहेत. त्याच्या बाजूला ही जी मोठी रिकामी बरणी दिसते त्यामध्ये मी साधारण 10-15 किलो तांदूळ भरून ठेवते. त्याच्या बाजूला पोह्याची बरणी आहे आणि ते सगळे मी एका बास्केटमध्ये ठेवलं आहे जेणेकरून बास्केट खेचलं की आपल्याला त्या सगळ्या वस्तू पटकन काढता येतात. त्याच्या बाजूच्याच कपाटामध्ये इथे मी माझे कुकर ठेवले. तर हे 3 लिटरचं जे कुकर आहे ते शक्यतो मोस्टली रोज वापरता येतं, हे 5 लिटरचं कधीतरीच वापरात येतं. त्याच्या बाजूला टिफिन ठेवलेलं आहेत. त्याच्या खालीच माझा एक मिक्सर आहे आणि त्या मिक्सरच्याच बाजूला मागे जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये फूड प्रोसेसरचे एक्स्ट्राचे अटॅचमेंट्स आहेत. त्यानंतर तेलाचा जो कॅन आहे तो ठेवला आहे. काही सुकी मासळी मी ठेवलेली आहे. तर
तर हे अशा पद्धतीचं माझं अरेंजमेंट आहे. आणि इथे ही जी माझी शेगडी आहे ही खूप जुनी आहे, स्टीलची आहे, त्यामुळे मी अगदी व्यवस्थित रफ अँड टफ ती वापरते. आणि ही जी खिडकी आहे ही तुम्हाला मी मगाशीच दाखवली होती, तर याच्यातून भरपूर सूर्यप्रकाश येतो, त्यामुळे स्वयंपाक करताना अगदी व्यवस्थित इथे आपल्याला हवा पण लागते आणि व्यवस्थित व्हेंटिलेशन राहतं. तर हे अशा पद्धतीचं माझ्या किचनची अरेंजमेंट आहे, अगदी छोटंसं, पण मी व्यवस्थित मला जितकं शक्य होईल तितकं व्यवस्थित अरेंज करायचा प्रयत्न केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर स्नेहलची दुनिया या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि असे कोणते वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.